सो हा प्रॉब्लेम आहे आपला बुकलेट मधला. ओके, आणि ह्यामध्ये सगळा ऍडजस्टमेंट कव्हर आहे. डेथचा हा मास्टर प्रॉब्लेम आहे. तर आता काय प्रॉब्लेम दिलाय, जस्ट एकदा मी इथं वाचतोय बघा. यामध्ये सांगितलंय राहुल, रोहित अँड रमेश तीन पार्टनर आहेत. ठीक आहे, राहुल, रोहित अँड रमेश आर इन अ बिझनेस शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन रेशो ऑफ 3:2. तीन लोक आहेत, त्या तिघांचा आपण इथं रेशो दिलेला आहे तुम्हाला, जो आहे 3:2:1. ठीक आहे, हा रेशो तुम्हाला दिलाय 3:2:1. त्याच्या खाली दिलेली आहे इथं बॅलन्स शीट. बॅलन्स शीट बघा नेमकी काय दिलंय बॅलन्स शीट मध्ये. तर बेसिक बॅलन्स शीट आहे जशी रेग्युलर दिलेली असते. ठीक आहे, पहिल्यांदा तिघांचं इथं कॅपिटल दिलंय, हा जनरल रिझर्व दिलाय, आणि त्यानंतर या तीन लायबिलिटी आहेत, बिल्स पेबल, क्रेडिटर्स, बँक लोन. ठीक आहे, त्यानंतर असेट बाजूला सगळ्या नॉर्मल असेट आहेत, डेटर्स, डेटर्स मधून आरडीडी हा वजा केलेला आहे इथं. ठीक आहे, त्यानंतर मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, मोटर लॉरी, बिल्डिंग, बँक. तर एकदम बेसिक लेवलची ऍडजस्टमेंट आहे जी ऑलमोस्ट प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला दिलेली असते, मग ते ऍडमिशन डिसोल्युशन कुठला पण असू दे. ओके, तर ही आहे बॅलन्स शीट. आता याच्या खाली काय दिलेत, ऍडजस्टमेंट. आता ऍडजस्टमेंट बघा काय काय दिलेत. तर ऑन 1 ऑक्टोबर रमेश डाईड. कुठल्या दिवशी मरण पावला, हा 1 ऑक्टोबरला. ठीक आहे, अँड द पार्टनरशिप डीड प्रोव्हाइडेड डेथ, आणि खालील ऍडजस्टमेंट त्या दिवशी केला गेला. नंबर 1 ऍडजस्टमेंट आहे जी आहे आरडीडी बद्दल. आरडीडी काय सांगितलंय, 5% ऑन डेटस. सेकंड, प्लांट मशिनरी इन्व्हेस्टमेंटची तुम्हाला न्यू व्हॅल्यू दिलेली आहे, म्हणजे यामध्ये एकतर ऍप्रिसिएशन किंवा एकतर डिप्रिसिएशन असेल ते आपल्याला बघावं लागेल. ओके, त्याच्यानंतर दिले क्रेडिटर्स लाईक ऍडजस्टमेंट. आउट ऑफ क्रेडिटर्स 6,000 इज नो लॉन्गर लायबिलिटी अँड नीड्स टू बी प्रॉपरली ऍडजस्टेड. क्रेडिटर्सला 6,000 डिस्काउंट आहे, तो आपण बघूया. देन त्याच्यानंतर एक ऍडजस्टमेंट दिले 4 नंबरची, की प्रॉफिट जे आहे 2017-18 ते एस्टिमेट केले त्यांनी किती रुपये, बघा 1,20,000 रुपये. अँड रमेश शेअर अप टू द डेट, डेट ऑफ डेट वॉज गिव्हन टू हिम. आणि 1,20,000 मधलं रमेशचा जो शेअर आहे तो त्याला द्या. प्रॉफिटच्या 2 ऍडजस्टमेंट आहेत, त्या दोन्ही आपण इथे कव्हर करणार आहे या प्रॉब्लेम मध्ये. त्यानंतर नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती आहे गुडविलचं व्हॅल्युएशन. गुडविलचं व्हॅल्युएशन कसं करायला सांगितलंय, तर 2 times, बघा महत्वाचा पॉइंट आहे, 2 times करायचं आहे ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 5 years. हे इथं 1, 2, 3, 4, 5 हे 5 वर्षांचं तुम्हाला ऍव्हरेज दिलेलं आहे, त्याच्यावर तुम्हाला 2 times करून त्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलंय गुडविलला. तर हे पण आपण बघूया. त्यानंतर आहे सॅलरी 5,000 per month द्यायला सांगितलंय. ड्रॉइंग त्याचे 1,000 per month आहेत. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10% आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 5%. मोटर लॉरी प्रॉफिट न सोल्ड केली 10% अँड लोन वेअर पेड ऑफ. तर नॉर्मल प्रॉब्लेम आहे, सॉल्व्ह आपण याला करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या, गुडविलची जी कॅल्क्युलेशनची ऍडजस्टमेंट आहे ती इथं आपण बघूया. ठीक आहे, 3 steps आहेत मी तुम्हाला सांगितलं, आणि याला टोटल मार्क किती आहेत, तर याला टोटल त्या वर्किंग नोटला 3 marks आहेत. ओके, सो स्टार्ट करूया आपण. सगळ्यांनी माझ्यासोबत लिहून घ्याल काय आहे काय नाही बघाल. याला आपण काय म्हणतो, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. ओके, कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आता कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल मध्ये आपल्याला काय करायचंय, पहिलं स्टेप आहे आपली, आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट काढायचंय ऑफ 5 years. 5 वर्षाचा ऍव्हरेज प्रॉफिट आपल्याला काढायचंय. ठीक आहे, आता 5 वर्षाचे ऍव्हरेज प्रॉफिट इथं आपल्याला दिलेत बघा, 12, 13, 13, 14, 14, 15, 15, 16 आणि 16, 17. 180, 2,02,50, 180, 2,00,000 + 2,50,000 प्लस 1.5 lakh आणि 1,20,000. 1.5 lakh आणि 1,20,000. आता हा 5 वर्षाचा तुमचा आहे प्रॉफिट. आता ह्याला ऍव्हरेज करायला आपल्याला काय करायला लागेल, 5 ने डिवाइड करायला लागेल. तर याचे टोटल किती येते बघा, सांगा कोणी केली असेल तर. 2 × 1 = 3, 4, 5, 6, 7, 8. 9 lakh येते का? यस चैतन्य,
याची टोटल येते 9 लाख रुपये. ठीक है, याची टोटल येते 9 लाख रुपये. 9 लाख डिवाइडेड बाय 5, 5 × 5 = 4, 9 5 × 8 = 40. त्याचं उत्तर 1,80,000 येतं का बघा. यस यस, स्वालिया अभी राजश्री बरोबर आहे मित्रांनो, 1,80,000 पहिल्या स्टेपचं उत्तर आलं. म्हणजे तुमचा ऍव्हरेज प्रॉफिट आला 1,80,000. बेसिक आहे बघा, पहिला ऍव्हरेज प्रॉफिट काढायचा. ओके, त्यानंतर ऍव्हरेज प्रॉफिट नंतर ऍडजस्टमेंट बघा. ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलं तुम्हाला, किती टाइम्स करायला सांगितले, 2 टाइम्स. 2 टाइम्स करा म्हणजे 2 ने गुणा. ठीक आहे, 2 टाइम्स करा म्हणजे काय, 2 ने गुणा. तर आता ह्याला 2 टाइम्स करूया. सिंपल, 2 टाइम्स इज इक्वल टू 1,80,000 × 2. आता 18 × 36, तर हे किती रुपये होतात, 3,60,000 रुपये. राजश्री बरोबर आहे. ठीक आहे, 3,60,000 रुपये. आता तिसरा पॉइंट काय, तिसरा पॉइंट आहे की यामध्ये मरण पावलेला पार्टनर जो आहे त्याचा शेअर किती. आता इथं बघा, मरण पावलेला पार्टनर आहे रमेश, बरोबर, आणि वर बघूया रमेशचा आपला शेअर किती आहे. तर बघा, इथं रमेश हा तिसरा पार्टनर आहे आणि यातला तिसरा पॉइंट किती आहे बघा, या शेअर मधला 1. तर 3 × 2 = 5 × 1 = 6, म्हणजे त्याचा किती आला, 1/6. बरोबर आहे, तर त्याचा शेअर आहे 1/6. रमेश चा शेअर इज इक्वल टू 1/6 × 3,60,000. 6 × 1 = 36, म्हणजे किती रुपये आला बघा, हे म्हणजे किती रुपये आला बघा, हे 60,000. यस यस, सगळ्यांचं बरोबर आहे, हे 60,000 रुपये आले. ठीक आहे, ह्याचं उत्तर किती आलंय तुमचं, 60,000. सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, राजश्री अभि चैतन्य अनुष्का उत्तर वाळानो, सगळ्यांचं बरोबर आहे. सो हे फायनल आन्सर आहे, दॅट इज युअर 60,000. ह्याला 3 मार्क आहेत, 1, 2, 3 स्टेप्स आहेत. या 3 स्टेपला 3 मार्क आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. हे आज तुम्ही व्यवस्थित कराल, ऍव्हरेज प्रॉफिट व्यवस्थित कराल, किती टाइम्स वगैरे करायला सांगितले ते व्यवस्थित कराल, त्यानंतर मरण पावलेला जो पार्टनर आहे त्याचा तुम्ही शेअर कॅल्क्युलेट कराल. ठीक आहे, त्याचा शेअर कॅल्क्युलेट कराल. ओके, सो हे फर्स्ट काम आपलं झालेलं आहे. याच्यानंतर आपल्याला दुसरं कॅल्क्युलेशन करायचं आहे, जे आहे प्रॉफिटचं. ओके, प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन काय करायचं आहे बघा. तर प्रॉफिटच्या कॅल्क्युलेशन साठी मित्रांनो इथं काय सांगितलंय की ह्या 2 ऍडजस्टमेंट आहेत बघा, दोन्ही मी तुम्हाला करून दाखवतो. की प्रॉफिट जे आहे ते यांनी ऑलरेडी काढून दिलेलं आहे, म्हणजे उत्तर ऑलरेडी काढून दिले, ऍव्हरेज प्रॉफिट वगैरे काही काढायची गरज नाही. ठीक आहे, हे तुम्हाला उत्तर ऑलरेडी दिलंय की प्रॉफिट ऑफ 2017-18 एस्टिमेटेड ऍट 1,20,000. ठीक आहे, म्हणजे पहिली स्टेप जी आहे त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे, ऍव्हरेज प्रॉफिटचं उत्तर जे आहे ते ऑलरेडी दिले आणि त्यातला रमेशचा शेअर द्या असं सांगितले. मग कसं करायचं, तर इथं बघा मी दाखवतो तुम्हाला. 2 टाइपचे ऍडजस्टमेंट आहेत प्रॉफिटमध्ये, त्या फक्त दोन्ही तुम्हाला मी दाखवतो. याला आपण काय म्हणतो, कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट. ठीक आहे मित्रांनो, आता ह्यामध्ये पहिल्या स्टेपचं उत्तर ऑलरेडी दिलंय, किती रुपये आहे, 1,20,000. मग मी ह्याला ऍज अन आन्सर म्हणून घेणार की पहिल्या स्टेपचं आन्सर दिलेलं आहे 1,20,000. ओके, सो नाउ नंबर 2, त्याच्यामध्ये आपल्याला काय झालं की रमेशचा शेअर पाहिजे, बरोबर. जो रमेश हा जो ज्याची डेथ झाली आहे ज्या पार्टनरची, त्या रमेशचा शेअर पाहिजे. तर 1,20,000 दिले, त्याचा शेअर किती आहे, तर त्याचा शेअर मगाशी तुम्ही सांगितला जो आहे 1/6, बरोबर, जो त्याचा शेअर आहे 1/6. मग आता मी इथं काय करतोय, रमेशचा 6 × 12 म्हणजे हे किती उत्तर आलं तुमचं, 20,000 रुपये. यस राजश्री, याचं उत्तर किती आलं, 20,000 रुपये. बरोबर मित्रांनो, आता तिसरा पॉइंट, आता हा तिसरा पॉइंट बघा इथं, या सांगिता की यामध्ये हे जे 20,000 रुपये प्रॉफिट आहे हे आहे प्रॉफिट 12 महिन्याचं. ठीक आहे, हे प्रॉफिट आहे तुमचं 12 महिन्याचं. हा पार्टनर कधी मरण पावलाय बघा, तर मित्रांनो लक्षात घ्या की हा पार्टनर मरण पावलाय 1 ऑक्टोबरला. आता जो माणूस ऑक्टोबरच्या 1 तारखेला मरण पावला तो ऑक्टोबर मध्ये असेल का, तर ऑब्व्हियसली नसणार आहे. म्हणजे ऑक्टोबरच्या आधीचा महिना कुठला, सप्टेंबर. म्हणजे हा कधीपासून, एप्रिल पासून ते सप्टेंबर पर्यंत व्यवसायात आहे. समजते ना तुम्हाला, 1 ऑक्टोबरला एखादा व्यक्ती मरण पावला तर तो ऑक्टोबर महिन्यात कसा असेल, अजिबात नसणार आहे.
मग तो एप्रिल पासून ते सप्टेंबर पर्यंत किती महिने बिझनेस मध्ये होता, तर तो होता 6 महिने बिझनेस मध्ये. ओके, तर हे 6 महिने होतात. तर आता 12 महिन्याचा तुमचा प्रॉफिट किती आलाय, 20,000. बरोबर, 12 महिन्याचा आलाय 20,000, तर 6 महिन्याचा किती, तर ऑब्विसली त्याच्या निम्मे असणार आहेत. सो द फायनल आन्सर असेल आपलं काय, 10,000 रुपये. ठीक आहे, फायनल आन्सर आपलं काय असेल, 10,000 रुपये. ओके, सो हे इथं आपलं पूर्ण झालंय बघा, वर्किंग नोट इथं जी आत्ता आपण केली प्रॉफिटची. यश बरोबर आहे मित्रा. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला ह्या दोन वर्किंग नोट करायच्या आहेत. ओके, सो ह्याचा हवा तर स्क्रीनशॉट काढून घ्या आत्ता, एक मिनिट. मी थोडं फास्ट लिहिलेलं आहे, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ही एक टाईपची ऍडजस्टमेंट आहे ज्यामध्ये तुम्हाला प्रॉफिटच्या पहिल्या स्टेपचं आन्सर दिलेलं होतं. ओके, दुसरी पण दाखवतोय तुम्हाला, मी दुसरी पण करून दाखवतोय. आय होप कुणी हवा तर स्क्रीनशॉट घेतला असेल. कुणाला गुडविलचं स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, कोण लेट जॉईन झाले तरी त्यांनी गुडविलचा पण स्क्रीनशॉट घ्या. गुडविलचं कॅल्क्युलेशन तुमच्या स्क्रीनवर आहे. ओके, ऑल राईट. सो मला वाटतंय काही कोणाला स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर त्यांनी काढला असावा. सो आपण पुढे जाऊया. आता मी काय तुम्हाला सांगितलं की हा जो पॉईंट होता इथला, आता प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन केलेला, बघा बारकाव्याने लक्ष द्या. या पॉईंटमध्ये हे फर्स्ट स्टेप जी आहे, या फर्स्ट स्टेपचं आन्सर तुम्हाला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेलं होतं, हे दिलेलं होतं. याच्या ऐवजी दुसरं काय करू शकतात ते, तर याच्या ऐवजी ते तुम्हाला ऍव्हरेज प्रॉफिट काढायला सांगू शकतात. मग त्या केसमध्ये काय करायचं, तर बघा इथं बुकलेटमध्ये खाली तो पॉइंट मेन्शन केलाय मी, त्यामध्ये बघा हा वेगळा पॉइंट आहे. बघा इथं बघा की काय म्हणले यांनी, गिव दी वर्किंग नोट फॉर द फॉलोइंग ऍडजस्टमेंट, की प्रॉफिट ऑफ रमेश इज टू बी व्हॅल्यूड ऍट ऍव्हरेज प्रॉफिट ऑफ लास्ट 3 इयर्स. की दुसऱ्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करायला सांगितले की शेवटच्या 3 वर्षाच्या प्रॉफिटचं ऍव्हरेज काढा, शेवटच्या 3 वर्षाच्या प्रॉफिटचं ऍव्हरेज काढा, आणि मग त्या प्रॉफिट जो आहे रमेशचा तो त्याला द्या. तर त्या केसमध्ये बघूया 3 वर्षाचा शेवटचा ऍव्हरेज वगैरे काय येतं. आता एक गोष्ट लक्षात घ्या की इथं वाचताना पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं अशी वर्ष लक्षात घ्या बरं का, नाही तर तुम्ही शेवटची म्हणजे बघाल आणि ती ऍक्च्युली वेगळी असतील. म्हणजे आता इथं पहिला आहे, इथं दुसरा आहे, इथं तिसरा आहे, हे चौथं आहे, पाचवं आहे, तर हे व्यवस्थित बघा. लास्टची 3 पाहिजेत, मग कुठली आली, ही 2 एक आली अँड देन हे 1 आलं, म्हणजे 2.5, 1.5 आणि 21. ठीक आहे, तर हे अल्टरनेट आहे की प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन आपण करतो आहे यामध्ये, ज्यामध्ये मी पहिली स्टेप करतो आहे की मी इथं ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करतोय ऑफ लास्ट. बरं का, लास्ट शब्द महत्वाचा आहे, लास्ट 3 इयर्स आहेत ते, कुठले पण 3 वर्ष नाही आहेत ते. मुलं इतकी का लेट जॉईन व्हायली, मी टायमिंग सांगितलेलं ना काल, ऑफ लास्ट 3 इयर्स. ओके, लास्ट 3 इयर्स बघा. आता इथं 1, 2, 3, 4, 5, 20 बरोबर आहे का. बघा टोटल याची 5,20,000 डिवायडेड बाय 3, 5,20,000 डिवायडेड बाय 3. यस राजश्री बरोबर आहे. ओके, किती येते, 1.90. यश कुठलं उत्तर, 1.90 येते. 3 × 1 = 3, 3 × 2 = 5, 3 × 7 = 21, 3 × 7 = 21, 3 × 9. हे किती येतात सांगा मला, 1,73,333. ओके बरोबर आहे राजश्री बरोबर आहे. हे बघा थोडस पॉइंट मध्ये येते, तर हे किती येते, 1,73,333 असं पहिल्या स्टेपचं येते. थोडस कॅल्क्युलेशन पॉइंट मध्ये येते, तुम्हाला पॉइंट मध्ये वगैरे काय येणार नाही, ती माझी मिस्टेक आहे. ठीक आहे, स्वालिया यश बरोबर आहे, तुम्हाला कॅल्क्युलेशन पॉइंट मध्ये वगैरे काहीही येणार नाही. ठीक आहे, टेन्शन त्याचं काही घेऊ नका, आपण हे पटापट करून टाकू. 1 सेकंड. ओके, सो कॅल्क्युलेटर काढू आपण इथं. सो 2 नंबर आता ह्यामध्ये काय पाहिजे मला, की यामध्ये पाहिजे मला रमेशचा शेअर किती आहे. मग मी काय करेल, 1,73,333 × 1/6 बरोबर, 1/6
सहा मग हे बघा इथं 1,73,333 × 1/6 हे झाले 28,888. ओके 28,888 राजश्री बरोबर आहे. तुम्हाला पॉइंट मध्ये नाही येणार मित्रांनो अजिबात, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता 12 महिन्याला 28,000 ओके 12 महिन्याला 28,888 तर हा होता 6 महिन्यासाठी. तर 6 महिन्याला किती रुपये तर निम्मे बरोबर म्हणजे ह्याच्या 28,888 / 2 तर हे 14,444 इज द फायनल आन्सर. ठीक आहे 14,444 फायनल आन्सर आहे. बघा आता ह्या केसमध्ये काय केलं आपण की ऍव्हरेज प्रॉफिट काढून कॅल्क्युलेशन केलेलं होतं. सो त्यानुसार आपलं उत्तर आलं 14,444 रुपये. ओके 14,444 रुपये ठीक आहे. तर आय गेस हे पण तुमचं बरोबर असेल. अशा टाइपचे ऍडजस्टमेंट जास्त विचारण्याची शक्यता आहे बघा आज. ओके ठीक आहे. इथपर्यंत झाले का डन आहे का सांगा. मी बऱ्यापैकी सगळं कव्हर केलेलं आहे. आवरा 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 क्लिअर आहे का. बघा हे वर्किंग पुढचं दाखवतो तुम्हाला. प्रॉब्लेम सोडवत नाही, ऍडजस्टमेंट सगळ्या दाखवतो तुम्हाला करून फुल्ली सगळं सांगतो. यस अभि ओके चलो. सो आता त्यानंतर वर्किंग काय काय कराल बघा. याच्यानंतर बघा वर्किंग नोट काय काय बनवाल. पहिली गोष्ट आपलं वर्ष सुरू होतं एप्रिल महिन्यामध्ये आणि आपलं वर्ष हा व्यक्ती मरण पावला ऑक्टोबरच्या 1 तारखेला म्हणजे याचा अर्थ हा कुठपर्यंत होता सप्टेंबर पर्यंत. ओके याचा अर्थ हा या वर्षामध्ये बिझनेसमध्ये होता 6 महिन्यासाठी. ठीक आहे हा होता किती महिन्यासाठी 6 महिन्यासाठी. तर ही पहिली गोष्ट महत्वाची आहे की मरण पावलेला पार्टनर किती महिने होता हे बघाल. 1 तारखेला मरण पावला तर तो त्या महिन्यात बिझनेसमध्ये नसतो. ही सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर काय सांगितले की 6 नंबरची ऍडजस्टमेंट बघा. 6 नंबरमध्ये काय दिले सॅलरी 5,000 per month. मित्रांनो ह्याच्याकडे लक्ष द्या पर मंथ त्याला सॅलरी किती पे करायचे 5,000 रुपये. ओके सॅलरी त्याला पे करायचे 5,000 per month. तर आता ह्याचं बघा कॅल्क्युलेशन कसं येणार आहे. तर सॅलरी इज इक्वल टू हे 5,000 × 6 महिने तर हे 6×5 किती रुपये होतात 30,000. ओके आता हे सॅलरी जे त्याला देतोय आपण त्याचे 2 इफेक्ट कसे करायचे. तर याचा मित्रांनो पहिला इफेक्ट कुठं करायचा पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय सॅलरी अकाउंट राजश्री बरोबर आहे. आणि दुसरा इफेक्ट कुठं करायचा तर याचा दुसरा इफेक्ट करायचा बँक अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे बँक अकाउंटच्या डेबिटला कळते का. बघा सॅलरीचा पहिला इफेक्ट करायचा पार्टनर्स कॅपिटल क्रेडिटला दुसरा बँकच्या डेबिटला. ठीक आहे तर हे झालं सॅलरीचं हे झालं सॅलरीचं. त्यानंतर बघा सॅलरी नंतर पुढे काय आहे ड्रॉइंग्स आहेत त्याचे दिलेले. किती आहेत ड्रॉइंग्स त्याचे 1,000 per month अप टू द डेट ऑफ डेथ. ओके 1,000 drawing आहेत त्याचे. मग इथं बघा ड्रॉइंग इज इक्वल टू 1,000 रुपये आहेत. हा होता 6 महिन्यासाठी तर याचे ड्रॉइंग झाले किती रुपये 6,000 रुपये. ओके याचे ड्रॉइंग किती रुपये झाले 6,000 रुपये. आता याचे 2 इफेक्ट कसे करायचे तर याचा पहिला इफेक्ट ड्रॉइंगचा कायम ड्रॉइंगचा पहिला इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. ओके पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला आणि मित्रांनो बँक अकाउंटच्या क्रेडिटला. ठीक आहे पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला ड्रॉइंगचा पहिला इफेक्ट आणि बँकच्या क्रेडिटला दुसरा इफेक्ट हे तुम्ही इथे कराल ड्रॉइंगच्या बाबतीमध्ये. ओके त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती टक्के सांगितले 10%. ठीक आहे आता याचं कॅपिटल किती आहे बघा इथवर हा जो मरण पावलेला पार्टनर आहे याचं रमेशचं कॅपिटल किती आहे तुमचं हे आहे इथं 2,40,000 रुपये. ओके याचं कॅपिटल आहे 2,40,000 रुपये. तर हे 2,40,000 रुपये कॅपिटल वर 10% काढायचे आहेत. एक सेकंड मित्रांनो इंटरेस्ट ऑन कॅपिटल दॅट इज 10% 2,40,000 10% किती येतात तर येतात 24,000. हे बेसिक गोष्ट झाली. ठीक आहे 24,000 चैतन्य पुढे पण स्टेप आहे त्याला. ठीक आहे 24,000 किती महिन्यासाठी
24,012 महिन्यासाठी. हा किती महिने होता? हा होता 6 महिने. तर मग त्याच्या निम्मे किती रुपये येतात? 12,000 रुपये. ठीक आहे, तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे तुमचं? 12,000 रुपये. अभी बरोबर आहे, राजश्री बरोबर आहे. ठीक आहे, 12,000 रुपये. ठीक आहे, 12,000 रुपये. आता याच्यानंतर आता याचे दोन इफेक्ट कुठं? याचा पहिला इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. बघा, इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा पहिला इफेक्ट पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला. दुसरा इफेक्ट बँक अकाउंटच्या डेबिटला. दुसरा इफेक्ट बँक अकाउंटच्या डेबिटला. इंटरेस्ट ऑन कॅपिटल 10% आहे, पार्टनर्स कॅपिटल क्रेडिटला लिया, बँकच्या डेबिटला लिया. ओके गाईज, चलो नेक्स्ट बघूया. इंटरेस्ट ऑन कॅपिटल पण झालं. नाव याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन, एक सेकंड, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आहे. ओके, याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, दॅट इज 5%. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग 5%. ड्रॉइंग किती आहे त्याचं? मग अशी बघितलंय, हे बघा इथं, हे ड्रॉइंग आहे त्याचं. इथं ड्रॉइंग किती आलं मग अशी? 6,000. ओके, मग हे 6,000 त्याचं ड्रॉइंग आहे. एक सेकंड, सहा हजाराच्या पाच टक्के तीनशे रुपये 12 महिन्यासाठी. तर 6 महिन्यासाठी किती रुपये? तर 6 महिन्यासाठी याच्या निम्मे किती येणार? 150 रुपये. ओके राजश्री, अनु 12 महिन्याचा आहे ते. यस तेजस्विनी, ओके. सो 150 रुपये आले. याचे दोन इफेक्ट काही पण असू दे, ड्रॉइंग असू दे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असू दे. ड्रॉइंग म्हटल्यानंतर पहिला इफेक्ट कुठं करायचा? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. दुसरा इफेक्ट कुठं करायचा? बँक अकाउंटच्या क्रेडिटला. ओके, पार्टनर्स कॅपिटल डेबिटला, बँकच्या क्रेडिटला. ठीक आहे, ड्रॉइंग इंटरेस्ट मध्ये कायम तुम्हाला महिन्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ठीक आहे, इंटरेस्ट मध्ये तुम्हाला महिन्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, किती महिन्याला किती हे कॅल्क्युलेशन करावं तुम्हाला लागेल. ठीक आहे, सो मोस्टली 3 महिने असेल बघा, तर निम्म करत द्याल. आज जो मरण पावलेला पार्टनर असेल ना, तो 3 महिन्यात मरण पावलेला असेल मोस्ट प्रोबॅबली. ओके चलो, तर याच्यानंतर थोडस आपण बेसिक प्रॉब्लेम कडे बघूया. प्रॉब्लेम मध्ये पहिल्या 4 स्टेप तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. कॅपिटल तुम्ही लिहाल, जनरल रिझर्व डिस्ट्रीब्यूट कराल, कॅश बँक बॅलन्स लिहून घ्याल, असेट लायबिलिटी लिहाल. ओके, एवढं तर आपल्या सगळ्यांना येते. याच्यानंतर ऍडजस्टमेंट बघूया. ऍडजस्टमेंट काय काय आहेत? तर ऍडजस्टमेंट मध्ये पहिली ऍडजस्टमेंट आहे 5% डेटर्सवर. ओके, 5% डेटर्सवर तुम्हाला काय करायचं आहे? आरडीडी काढायचं आहे. डेटर्स मधून वजा करा आरडीडी, आणि त्यानंतर रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. सगळ्यांना ऍडजस्टमेंट येते, लिहून द्यायची काही गरज नाही. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आहे ज्यामध्ये प्लांट अँड मशिनरी आणि इन्व्हेस्टमेंटला व्हॅल्युएशन आहे 1 आणि 2 टाईपचं. ओके, सो मित्रांनो, हे जे आहे हे तुम्हाला समजते, हे काहीतरी ऍप्रिसिएशन किंवा डिप्रिसिएशन असेल, तर ते ऍप्रिसिएशन डिप्रिसिएशन व्यवस्थित कराल आणि रिस्पेक्टिव्ह डबल इफेक्ट तुम्ही दुसऱ्या साईडला कराल. ओके, सो हे पण बघितलं. त्यानंतर पुढं आहे काय? तर त्याच्यानंतर मित्रांनो पुढं आहे आउट ऑफ क्रेडिटर्स 6,000 वॉज नो लॉन्गर लायबिलिटी. मग जे क्रेडिटर्स जे तुमचे आहेत, काही जे असतील ते एक्स वाय झेड क्रेडिटर्स आहेत, त्यामधनं हा काय कराल? लेस डिस्काउंट कराल. कितीचा? 6,000 आणि बाहेर काय असेल ते अमाऊंटल्या. आणि क्रेडिटर्स वरचा डिस्काउंट हा याचा झाला हा पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट कुठं कराल? तर दुसरा इफेक्ट कराल रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे, दुसरा इफेक्ट कुठं कराल? तर रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. रिअली सॉरी, रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. क्रेडिटर्स वरचा डिस्काउंट फायदा आहे, तर दुसरा इफेक्ट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. क्रेडिटर्स मधनं वजा आणि रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. ओके, सो चलो, सो नाव नेक्स्ट ऍडजस्टमेंट प्रॉफिटची. तुम्हाला माहितीये पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय पीएल सस्पेन्स. ओके, आणि दुसरा इफेक्ट कुठं? बॅलन्स शीटच्या असेटला. सेम इफेक्ट गुडविलच्या बाबतीत सुद्धा, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला, बॅलन्स शीटच्या असेटला. ओके,
चलो त्याच्यानंतर पुढे काय आहे, पुढचे इफेक्ट मी आता लिहून दिलेत तुम्हाला. सॅलरीचा दिला, ड्रॉइंगचा दिला, इंटरेस्ट ऑन कॅपिटल दिला, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग दिला. 6, 7, 8, 9 मी मग अशी लिहून दिलेले आहेत. ओके, नाव ही एक ऍडजस्टमेंट आहे, येण्याची शक्यता फार 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 कमी आहे. तरी इथं बघा, 10 नंबरची काय दिले की मोटर लॉरी वॉज सोल्ड इन अ मार्केट ऍट अ प्रॉफिट ऑफ 10%. आता मोटर लॉरी किती रुपयाचे तुमचे बघा, मोटर कार तुमच्याकडे किती रुपयाचे, 1 लाखाचे. मग ही 1 लाखाची तुमची गाडी आहे, त्याला तुम्ही 10% प्रॉफिटनं विकलं, म्हणजे कितीला विकलं तुम्ही, तर तुम्ही त्याला विकलं 1,10,000. ठीक आहे, 1,10,000. बघा, जेव्हा कधी पण तुम्ही एखादी असेट विकता तेव्हा एकतर त्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट होतो किंवा एकतर तुम्हाला लॉस होतो. मग आता ही तर कशी विकल्या, प्रॉफिटनं विकल्या, किती पर्सेंटच्या, 10%च्या. म्हणजे यातला 10,000 मला प्रॉफिट झाला, या प्रॉफिटला तुम्हाला लिहायचंय रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. ठीक आहे, याला तुम्हाला लिहायचंय रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला. आणि बाकी जे 1,10,000 आहेत त्याचा इफेक्ट तुम्हाला करायचा आहे मित्रांनो बँक अकाउंटच्या डेबिटला, कारण 1,10,000 आले म्हणून. ठीक आहे, 1,10,000 तुम्हाला मिळाले म्हणून 1,10,000 इफेक्ट करायचा बँक अकाउंटच्या डेबिटला. थोडीशी वेगळी ऍडजस्टमेंट आहे. आणि असेट मधनं मोटर लॉरी पूर्णपणे काढून टाकायची. का काढायची, का तर ऑलरेडी आपण विकली, आपल्याकडे असेट जर नाही तर आपण का ठेवणार आहे ती. तर 10,000 प्रॉफिट झालं म्हणून रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला, आणि 1,10,000 तुम्हाला लिहायच्यात बँक अकाउंटच्या डेबिटला. तर या पद्धतीने तुम्ही लिहाल. ओके, लास्ट आहे लोन वेअर पेड ऑफ. लोन पे केलं, सिम्पल, फक्त एकच इफेक्ट करा, पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट, बँक अकाउंटच्या क्रेडिटला. लोन पेड ऑफ बँक अकाउंटच्या क्रेडिटला. ठीक आहे, लोन पेड ऑफ बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. एवढंच लिहा, तेवढ्यात काम होऊन जाईल. ओके, सो क्लिअर आहे का एकदा मला सांगा. काही डाऊट असेल तर बोला, 10 मिनिट राहिलेत, बोलूया आपण.